चोवीस तास एक पाऊल पुढे ज्ञानोबरायांनी संतांच्या वर्णनामध्ये एक फार सुरेख उपमा वापरली आहे ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेह भरितू जीवातळी अंथरितू जीव आपुला संत कसे करतात म्हणून संतांच्या पालख्यांबरोबर जायचं असतं संतांच्या सहवासात नामाने पवित्र व्हायचं असतं देह पवित्र होणं आणि वाणी पुण्यवंत होणं हा वारीचा मुख्य गाभा आहे आणि हा गाभा सबंद वारीमध्ये चालताना आपल्याला लक्षावधी लोकांच्या मुखातून ऐकता येतो आणि त्यांच्या डोळ्यातून पाहता येतो संत हे नेहमीच कृपावंत असतात संत आपलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांवर कृपा करीत असतात जो दुसऱ्यांची कृपा आपल्याकडे सातत्याने ओढून घेत असतो अकारण ती साधी माणसं असतात पण संत जे कृपा करतात ते कृपा त्या भक्ताची उत्कटता पाहून करतात इतकंच नाही तर त्याला आपलंसं करतात त्याला कुठेही उणं पडू देत नाही वारीमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल कधीही कोणीही उपाशी राहत नाही एकमेक एकमेकांच्या मुखात घास भरवतात ज्याला जे जे हवं असेल ते ते सगळं मिळतं कोणीही असा मला हे काहीही मिळत नाही असं कधीही म्हणत नाही पण याच्या पलीकडे त्याला जे मिळतं ते कृपेचं नाम मिळतं सद्गुरूंचा सहवास मिळतो माऊलीच्या पादुकांच्या सहवासातून निर्पुनीत झालेला निसर्ग त्याच्यामधून तो जाऊ शकतो तुकोबांच्या टाळविणेच्या गजरातूनसुद्धा निसर्ग प्रफुल्लित होतो विविध संतांच्या पालख्यांमधूनसुद्धा सगळा निसर्ग पूर्ण चैतन्यमय झालेला असतो दिंड्या अतिशय शांत मनाने नामस्मरण करीत करीत हळूहळू पंढरपूरचा मार्ग आक्रमण करीत असतात पण जसजसं पंढरपूर जवळ यायला लागतं तस तसं त्यांचं हृदय भरून यायला लागतं विठ्ठलाला कधी पाहिन असं होतं त्यामुळे त्यांची वृत्ती अधिक स्नेहाळ होते अधिक कृपाळू होते वृत्तीतली स्नेहशीलता श्रोते हो आंतरिक अनुभवाच्या श्रीमंतीवर असते प्रेम करा म्हणून सांगावं लागत नाही त्या माणसाकडे पाहिल्यानंतरच वाटलं पाहिजे की दोन शब्द प्रेमाचे बोलू विठ्ठल हा शब्द उच्चारला ना की प्रेमाचं भरतच येतं कारण त्या प्रेमाच्या भरताला कृपांकित सद्गुरूंचा श्वास असतो आणि नामाचा ध्यास असतो चोवीस तास एक पाऊल पुढे